जाहीर सत्कार श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या वतीने माननीय श्री संभाजी शेठ जगन्नाथ पाटील यांना सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार। प्रमुख पाहुणे माननीय बाबासाहेब देशमुख अध्यक्ष मराठा साम्राज्य संघ, प्रमुख वक्ते शिवश्री श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक, आयोजक छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान जगदंब ग्रुप, संभाजी शेठ पाटील मित्र परिवार, संभाजी ब्रिगेड आटपाडी तालुका, सूरज अपार्टमेंट आटपाडी, स्थळ बाजार पटांगण आटपाडी। आटपाडी तालुक्यातील समविचारी पक्ष व संघटना यांनी काढलेला NRCC तिरंगा रॅलीला आटपाडीमध्ये चांगला प्रतिसाद। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। यामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता, सर्व पक्षीय नेते मंडळीही उपस्थित होती। मुस्लिम बांधवांनी हा काला कानून बहुजन विरोधी आहे असा शब्दात भावना व्यक्त केला। हा कायदा रद्द करा, भारतभर आंदोलन छेडू असा इशारा बहुजन क्रांती मोर्चाने दिला। काँग्रेसचाच भाजपाला छुपा पाठिंबा आहे, पाठिंबा असल्याशिवाय हे बिलच राज्यसभेत पास होऊ शकत नाही। बहुजन क्रांतीचे कार्यकर्ते काँग्रेसने देशभर शांती यात्रा काढून या कायद्याला कडाडून विरोध केला आहे, असे प्रदेश सरचिटणीस राजाराम देशमुख म्हणाले। राष्ट्रवादीचे देशमुख म्हणाले, आमचा 100% या कायद्याला विरोध आहे, आम्ही लवकरच जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहोत। हा कायदा भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच वंचित उपेक्षित दुर्लक्षित शोषित लोकांना खूपच त्रासदायक आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुका यांनी व्यक्त केले। हा काला कानून रद्द करा, अन्यथा आम्ही हिंदू मुस्लिम एक होऊन ह्या लोकांना पिटाळून लावू, असे यावेळी मुस्लिम मोर्चाचे कार्यकर्ते म्हणाले। आज आटपाडी तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व सर्व समविचारी पक्ष यांनी जो NRC कॅब CAA याच्या संदर्भात जो मोर्चा केला होता, काढला होता, त्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देऊन त्या संदर्भात तहसीलदारांशी चौकशी केलेली आहे। तर आपल्या समवेत राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम देशमुख आहेत, त्यांचं काय नेमकं मत आहे NRCCA आणि कॅब याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया। साहेब, NRCCA कायद्यासंदर्भात तुमचं काय मत आहे नेमकं? आज बहुसंख्य आटपाडीकर मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पूर्ण देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात चाललेलो आहे। परवाच एक गेट ऑफ इंडियापासून भाजपाचे नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत तिथून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर पुण्यामध्ये प्रचंड मोर्चा झाला, संगमनेरमध्ये झाला, आणि असा त्यांनी असं एक मनोगत केलं की संपूर्ण भारत देशामध्ये NRC कायद्याविरोधात जनआंदोलन करून सरकारला नक्कीच आम्ही झुकू, आणि जनतेच्या मनातील जो निर्णय आणि NRC कायद्याला पूर्ण सर्व देशातून विरोध आहे, आणि ह्या विरोधातून फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आज आसाममध्ये 19 लाख लोकांना नागरिकत्व देताच येते, त्यामध्ये 13 लाख हिंदू आहे। आसामची लोकसंख्या करीब 3 करोड आहे। तर अशा प्रकारची फार मोठी मुस्कट झाली केंद्र सरकारने, सर्वांना विश्वासात न घेता हा कायदा जो लागू केलेला आहे आसाममध्ये आणि पूर्ण देशामध्ये लागू जवळजवळ झालेलाच आहे, परंतु आपल्याला जनआंदोलनाच्या माध्यमातून त्याला आपल्याला हा कायदा रद्द करायचा आहे। हा कायदा मुस्लिम आणि सर्वच जो आटपाडी तालुका के अंदर CAA और NRC के विरोध में जो मोर्चा निकाला गया, ये मोर्चा आज आटपाडी बस स्टैंड से लेकर तहसीलदार तक पहुंचा, और जो बिल आज की सरकार ने पार्लियामेंट के अंदर पास किया, इस बिल की मुखालिफत करने के लिए आज यहाँ पर तमाम संगठन और तमाम पार्टियां मौजूद हुई। और सबसे अहम बात कि ये बिल आर्टिकल 14 द इक्वलिटी बिफोर लॉ का उल्लंघन करता है। ये बिल आर्टिकल 15 द प्रोहिबिशन ऑन डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स रिलीजन रेस कास्ट सेक्स और प्लेस ऑफ बर्थ का उल्लंघन करता है। ये बिल आर्टिकल 21 प्रोटेक्शन ऑफ लाइफ एंड पर्सनल लिबर्टी के खिलाफ है, इसलिए ये तमाम जो लोग आज यहाँ पर मौजूद है इन सबको, इन गरीबों के खिलाफ ये बिल है, और इस बिल की हम सब लोग जोरदार तरीके से विरोध करते हैं।
और हम इस सरकार को कहते हैं कि ये बिल आप वापस लिया जाए, अगर आप ये बिल वापस नहीं लेंगे तो इससे भी खतरनाक आंदोलन हम करें। सर्व बहुजन जन समुदाय उपस्थित राहिला एनआरसी आणि सीएच्या कायद्याच्या विरोधात आपण जी मोहीम लढवतोय त्याच्यासाठी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हा आपण इथे निवेदन देऊन थांबलेलो आहे, म्हणजे आपण इथे थांबलेलो आहे याचा आपण हे नाही की आपण याच्या पुढे अजून पुढे तयारी करूया मोर्चेची। बहुजन जन समुदायाला मी विनंती करतो की सर्वांनी या पुढे आपण एकत्र होऊन या सरकारच्या विरोधात खांद्याला खांदा लावून काम करू। आणि या कायद्याचा जाहीरपणे संभाजी ब्रिगेड आटपाडी तालुक्याच्या वतीने मी निषेध करतो की काँग्रेस समर्थन करते तुमचा नेमका काय काँग्रेसचा मनावर असा पाठिंबा आहे असा आमचा आरोपच आहे। बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक म्हणून मी भाजपचा पहिल्यांदा निषेध करेन, भाजपचे इथले खासदार संजय काका यांचा निषेध करेन, तसेच काही काँग्रेस यांना छुपा पाठिंबा केला आहे। हा हे जे बिल आहे हे केवळ मुस्लिमांच्या विरोधात बहुजन अन्याय आहे आणि त्या अन्यायाचा आम्ही बहुजन क्रांती बहुजन वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून। आज वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षांच्या वतीने जो आटपाडी तहसील कार्यालयावर जो सर्वपक्षीय मोर्चा काढला, अगोदर मी सर्व पक्षांचं अभिनंदन करतो। आणि जो एनआरसी आणि सीएएच्या माध्यमातून जो भारतीय संविधान बदलण्याचा जो भाजप सरकारचा जो गाठ आहे तो आपण हाणून पाडल्याशिवाय ह्या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही आणि तो कायदा रद्द करण्यात यावा आम्ही अशी विनंती करतो। आणि आज आटपाडीमध्ये जो भव्य आणि दिव्य सर्वपक्षीय मोर्चा जो निघाला त्या मोर्चाचं खरोखर संयोजकाचे आभार मानतो मी। आणि हा मोर्चा मेन म्हणजे जे संविधानाची जी तोडफोड चालवलं आहे इथल्या ब्राह्मणी सरकारला, मोदी सरकारला, भाजपला किंवा काँग्रेसला सुद्धा, हे संविधान बदलायचं आहे त्यासाठी हे सगळे खटाटोप चालू आहेत। कायदे बदलणं, नको ते उद्योग करणं त्यांचा मेन गाभा आहे, की इथलं संविधान बदलणं आणि मनुस्मृती लागू करणं आणि इथे पुन्हा जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था निर्माण करणं आणि पुन्हा एकदा ब्राह्मणाचं वर्चस्व निर्माण करणं। आणि आमच्या शिवाजी महाराजांना त्यांनी शूद्र म्हणून संबोधलं, छत्रपती शाहूंचा अपमान केला, महात्मा फुल्यांचा अपमान केला, त्यांना पुन्हा ही व्यवस्था इथे मजबूत करायची आणि ती सुद्धा व्यवस्था इथल्या बहुजनांना, बहुजनामधले काही दलाल भडवे लोक आहेत त्यांना घेऊनच करायचे आहे। तेव्हा या गोष्टीचा मी निषेध। सीए और एनआरसी के खिलाफ रैली निकाली गई और पूरे देश भर में रैली निकाली जा रही है, धरने दिए जा रहे हैं। ये काला और जालिमाना कानून है जो आज की बीजेपी सरकार ने तमाम लोगों पर जारी किया। आमतौर पर मीडिया के जरिए से दिखाया जाता है कि सिर्फ मुसलमानों को इसको प्रॉब्लम होगा, हालांकि मुसलमान तो सिर्फ बहाना है, एसटी एससी ओबीसी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब ये सब निशाना है। तमाम बिरादरानी वतन सिख मुस्लिम ईसाई जितनी भी हैं सब इस बात को, वक्त की नज़ाकत को समझें और जहाँ जहाँ इसका विरोध हो रहा है उसका पाठिंबा करें, उसको साथ दें। और जामिया मिलिया जेएनयू के स्टूडेंट पर जो जुल्म हो रहा है सीए और एनआरसी के बदल, उसका भी हम पाठिंबा करते हैं और राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा की तरफ से उसको हम पाठिंबा देते हैं। और जो उनके ऊपर पुलिस शासन जुल्म कर रही है छात्राओं पर, हम उसका भी निषेध करते हैं और इस बिल का भी निषेध करते हैं। जय भारत, जय सिंह। या मोर्चामध्ये जनता दल, सेक्युलर बहुजन, वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, बळीराजा, शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, शेतकरी कामगार पक्ष व आंबेडकरी चळवळ अशा समविचारी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। अंकुश मुडे, वज्रधारी न्यूज, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।